स्मार्ट सिटी कंपनी अंतर्गत शहरात विविध भागात 24 तास पाण्याची लाईन टाकली जात आहे. ऐन पावसाळ्यामध्ये रस्ते फोडू नयेत असा आदेश महानगरपालिका आयुक्तांचा असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून जबरदस्तीने शहरातल्या शालिमार खडकाई आदी भागातील गल्लेबोळा आणि रस्ते फोडले जात असून अतिशय निकृष्ट दर्जाच्या पण निकृष्ट मटेरियलमध्ये सदर पाईप टाकण्याचे काम अविरत चालू आहे. किंबहुना नाही म्हणत असले तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा यामध्ये सहयोग आहे व सर्व सहमतीने सदरचा निकृष्ट दर्जाचा बांधकाम करण्यास ठेकेदाराच्या हितासाठी या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. यासाठी कोणतेही सर्वेक्षण केलं जात नाही तर ताबडतोबीने बुजवण्यात येत असून नादुरुस्त केलेल्या गटारी व त्यावर आधारलेले पाण्याचे लाईन व सीएनजीचे पाईप आणि त्याला देण्यात आलेले नळ कनेक्शन अशा पद्धतीचा निकृष्ट काम शहरात चालू असताना देखील कोणी त्याला मज्जाव करत नाही. सर्वसामान्य नागरिकांना 24 तास पाणी मिळेल या आमिषाने सदरचे काम बेमालूमपणे ठेकेदाराकडून चालू आहे. आपले बिल वसूल होण्याच्या कामी घाई गर्दीने सदरचे काम ठेकेदाराकडून होत आहे. खरे तर नवीन जल शुद्धीकरण केंद्र पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या सम तयार नसताना व त्यासाठी अजून 3 ते 4 वर्षाचा कालावधी असताना अशा प्रकारच्या लाईन टाकण्याचं धारिष्ट का केले गेले हे समजत नाही. प्रशासनाने याबाबत योग्य ती गंभीर दखल घ्यावी अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी केली. सदरचे काम तपासून न घेता व पाण्याच्या लाईन वॉशआउट न करता तसेच ते रस्ते झाकून टाकण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यातील त्रुटी या तशाच बुजवून गेलेल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या पाणी व्यवस्थामध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी राहणार असून त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागतील अशी परिस्थिती आहे. याची गंभीर दखल प्रशासन घेत नाही व सर्व अधिकारी हिताच्या साठी कामकाज घाई गर्दीने उरकण्यात मग्न असून हा प्रश्न तसाच गुलदस्त्यात गुणवत्ता व गरज तसेच दर्जा न तपासा बंद करीत याचा खेद होत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितले. यांसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक.